किसानों को क्या विनती कर रहे हैं आप? किसानों को मेरी नम्र विनती ये है कि आंदोलन आपने पीछे लेना चाहिए, सरकार आपके खिलाफ नहीं है, सरकार किसानों को पूरा सपोर्ट करने की भूमिका लेने वाली मोदी सरकार है। और जो तीन कानून बने हैं, इस कानून में परिवर्तन करने की, संशोधन करने की जगह सरकार की है, इसीलिए आज जो हो रही है इस होना चाहिए और किसानों को न्याय मिलना चाहिए, ये हमारी भूमिका है। और अभी यूपीए के संदर्भ में आपने कहा यूपीए के अध्यक्ष पद को लेकर आपने अभी कहा महाआघाड़ी में कुछ चल रहा है, मुझे लगता है कि अभी आज माननीय संजय राउत जी जो शिवसेना के रोकता है, बार बार कहना ये है कि ये नहीं है, वो इंडिया में नहीं यूपीए में भी नहीं है, तो वो बोलते हैं शरद पवार जी को यूपीए का प्रमुख बनाना चाहिए, लेकिन कांग्रेस पार्टी की ताकत तो बड़ी है, पवार साहब को मौका मिलता है तो बहुत अच्छी बात है, लेकिन कांग्रेस पार्टी उनको मौका नहीं देगी, क्योंकि कांग्रेस में जब पवार साहब थे तो कांग्रेस ने उनके ऊपर बहुत अन्याय किया है, जब उनको मदार उनको प्रधानमंत्री बनाने का जब आया था तो उन्होंने बनाया, अध्यक्ष बनाने का मौका आया तो हमने बनाया, इसीलिए अभी नेता को बना सकते हैं, इसीलिए मुझे लगता है कि संजय राउत जो मांग कर रहे हैं उससे मुझे लगता है कि कांग्रेस पार्टी में दरार पैदा हो सकती है, और कांग्रेस पार्टी महाविकास आघाड़ी सरकार का सपोर्ट भी निकाल सकती है, ऐसा मुझे लगता है। आपने अभी कहा भाजपा की सरकार आने वाली है, भाजपा की सरकार आने वाली है, तो मैंने बोला कि अगर कांग्रेस पार्टी सपोर्ट निकालती है तो ऑटोमेटिकली सुदीप सरकार गिर जाएगी, और ये सरकार गिर जाती है तो देवेंद्र फडणवीस मिलकर सरकार को बनाएंगे, वहीं पर बैठे बैठे मेजोरिटी सिद्ध करके, त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लोकसभेला चांगली मदत घेतली, पण एक माणूस निवडून आला नाही, औरंगाबादची सीट आली ती एमआयएमची सीट मताची विभागणीमुळे या ठिकाणी आली, एमआयएमची सीट आली पण बहुजन वंचित आघाडीचा एक कॅन्डिडेट निवडून आला नाही, विधानसभेला 288 जागा उभ्या केल्या एक माणूस निवडून आला नाही, लोकसभेपेक्षा डबल मत विधानसभेला कमी झाली, आणि जर अशा पद्धतीचं मतं खाण्याच्या राजकारणामुळे जर एक माणूस निवडून येत नसेल, सत्ता मिळवायची असेल तर मग सत्ता मिळवण्यासाठी 145 आमदार निवडून आले पाहिजे, एवढे आमदार निवडून आणण्याची कॅपॅसिटी आपली आहे का स्वतःच्या बळावर? आज एक ही पक्ष महाराष्ट्रात असा नाही आहे, सेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी हे मेन चार पक्ष आहे, या चार पक्षाच्या मध्ये सुद्धा 145 लोक निवडून आणण्याची आज तशी परिस्थिती दिसत नाही आहे, त्यामुळे दलित समाजातल्या एखाद्या पक्षाला एवढी जागा मिळतील असं नाही आहे, त्यामुळे स्वतःच्या बळावर सत्ता मिळवणं हे अवघड आहे, त्यामुळं बाळासाहेब आंबेडकर यांनी त्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे, ठीक आहे, रिपब्लिकन पक्षाची ओळख पुसण्याचा प्रयत्न काही नेते करतायत, कोण आहेत ते नेते? प्रकाश आंबेडकर आहेत, तुम्हाला काय वाटतं? कोण आहेत म्हणजे आता प्रकाश आंबेडकर आहेत असं मी म्हणत नाहीये, पण ज्यांनी आपल्या पक्षाच्या नावातून रिपब्लिक नावच एकदम मतभार केलेलं आहे असे लोक आहेत, कोण आहे एखादं नाव सांगा ना, नाव बरीच आहे, त्यामुळं एक प्रमुख नाव सांगा ना, नांदेड आपल्या फिरवलेल्या एका मोपदी सनातन समाजाच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे, आणि अत्याचार करून तिला ठार मारण्यात आलेला आहे, ही अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीची घटना आहे, मनाला चुटका लावणारी घटना आहे, चीड आणणारी घटना आहे, आणि आज दलितांवरती अत्याचार होत आहे, सरकार कुठलंही असलं तरी दलितांवरती तोपर्यंत अत्याचार होत राहणार आहे जोपर्यंत देशामध्ये जातीवाद आहे, जातीवाद संपवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे, आणि असे अत्याचार करणाऱ्यांना कठोर अशा पद्धतीची शिक्षा होणं अत्यंत आवश्यक आहे, त्या घटनेचा मी निषेध करतो, आणि माननीय अनिल देशमुख यांनी आरोपींना कशी कडक शिक्षा मिळेल या दृष्टिकोनातून पोलिसांना आदेश द्यावे, आणि अशा घटना पुन्हा होणार नाही याची खबरदारी राज्य सरकारने घ्यावी अशा पद्धतीची आमची मागणी, आणि काँग्रेसचा माझा सवाल आहे की हथरसमध्ये अत्याचार झाला त्यावेळी तुम्ही आंदोलन करत होता आहात, परंतु आता इथे अत्याचार झालेला आहे त्याबद्दल तुम्ही सरकारमध्ये आहात, काय तुमचा या संबंधामध्ये जो भूमिका आहे, त्यामुळे असे अत्याचार जे आहे ते अत्याचार राजकारण करण्याची आमची नाही आहे,
उद्धव ठाकरे माननीय उद्धव ठाकरे सरकार आलं म्हणून अत्याचार होतात या मताची मी समज नाही. अत्याचार हे पुन्हा जर देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये झालेले आहे, शरद पवारांच्या सरकारमध्ये इथं झालेले आहे, अशोक चव्हाणांच्या सरकारमध्ये झालेले आहे, कोणाचे सरकार असो जातीवादामुळे दलितांवर अत्याचार होतात का? ते अत्याचार होऊ नये यासाठी सगळ्यांनी खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे असं माझं मत आहे.